याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं त्याच्याप्रमाणे हूण लोक हे आता युरोपकडून परत भारताकडे यायला निघालेले आहेत. बघा, सगळेच्या सगळे काही हूण युरोपातून भारतात आलेले नाही आहेत. हुणांची आक्रमणं ही चालूच होती आणि अशा वेळेला जे परदेशी हूण आहेत, म्हणजे जे युरोपमध्ये गेलेले आहेत, त्यापैकी काही ब्रँचेस त्या हुणांच्या ह्या यायला निघाल्या. सेनापतीचं नाव आहे खिंखिल आणि त्याच्या नेतृत्वाखालती या हूण लोकांनी भारतावरती आक्रमण केलं. आता हूण हे परत एकदा अफगाणिस्तान मार्गे भारतामध्ये प्रवेश करते झाले. साधारणतः 50 वर्षाचा कालखंड हा मध्ये गेलेला आहे. या ठिकाणी जो स्कंदगुप्त महान युवराज होता तो आता सम्राट आहे आणि स्कंदगुप्त ह्यावेळेला परत एकदा, म्हणजे अंदाजे वयोवर्ष 75 असावं, असा वयोवृद्ध स्कंदगुप्त सम्राट या हुणांचा पराभव करण्यासाठी परत एकदा सीमावर्ती प्रांतामध्ये निघालेला आहे. इथं मात्र थोडंसं दुर्दैव आढळलेलं आहे की या युद्धप्रसंगातच ह्या महान सम्राटाचा अंत या ठिकाणी झालेला आहे. युद्धात मृत्यू झाला नाही आहे, पण वार्धक्यामुळं आणि झालेल्या दगदगीमुळं ह्या स्कंदगुप्त ह्या महान सम्राटाचा मृत्यू झाला आहे. परंतु ह्यानंतरचा इतिहास हा स्पष्ट उपलब्ध नाही. याचं कारण म्हणजे हे जे हुणांचं आक्रमण जे आहे हे वायव्येकडून, जे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर जो आपला पार्ट येतो खैबर खिंडीकडून हे झालेलं होतं. वाटेमध्ये पहिली गोष्ट दिसतेच इथे की पेशावर म्हणजेच पुरुषपूर याच्याजवळच तक्षशिला हे जगप्रसिद्ध विद्यापीठ. कमीत कमी किंवा मागे नेलं तर ISV 600 ह्या कालखंडात ते विद्यापीठ अस्तित्वात असल्याचे पुरावे. आणि आता हूण लोकांना हे विद्यापीठ त्यांच्या तळाख्यात सापडलेलं मिळतंय. आपण याच्या आधी पण हुणांची वर्णनं बघितली होती. खाण्यापिण्यायोग्य गोष्टी असतील त्या घेऊन जायच्या, बाकी ज्याची जाळून विध्वंस करायचा. एक विध्वंसक वृत्ती आहे. ज्या गोष्टी जगात उभ्या आहेत त्या नष्ट करण्यासाठीच आपला जन्म आहे असा यांचा सिद्धांत होता. आणि त्याप्रमाणे हे बलाढ्य प्राचीन अतिशय दुर्मिळ ग्रंथसंपदांनी युक्त असणारं आणि नंतरच्या कालखंडात बौद्ध संप्रदायाचं एक प्रमुख धार्मिक स्थळ, धर्मशिक्षण देणारी जागा असं बनलेलं तक्षशिला विद्यापीठ हे हुणांनी जाळून टाकलं. भारताच्या इतिहासाची जी अपरिमित अशी हानी झालेली आहे ती ह्या ठिकाणी हुणांच्या आक्रमणामुळं ही झालेली आहे. इथे विद्यापीठच सगळं जाळून टाकलं, प्रयोजन काय तर काही नाही, ह्याचा काय उपयोग आहे, जा. फक्त भारताचीच नाही तर तिथं जे लोक आहेत त्यांची पण किती मोठी हानी झालेली आपण बघतोय. तुम्हाला विश्वास वाटतो की एका वेळेला आज जो प्रदेश आहे पाकिस्तानामध्ये आहे दुर्दैवानी, तो तुम्ही त्या प्रदेशाचं नाव शोधून बघा आणि तिकडचं लोकजीवन कसं आहे ते बघायचा प्रयत्न करा. खैबर पख्तूनवाला असं त्यांनी या प्रदेशाचं नामकरण केलेलं आहे. तर तो खैबर पख्तूनवाला किंवा इंग्लिशमध्ये त्याला नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन म्हणतात. तर इथला प्रदेश अतिशय सुंदर आहे, निसर्गरम्य प्रदेश आहे. स्वात नावाची नदी इथून वाहत येते असं म्हणतात की स्वर्ग, स्वर्ग म्हणजे काय तर ती स्वात नदीचं खोरं, हा भाग सगळा स्वर्गासारखाच आहे. आणि असं असताना त्याचा नरक बनवायचं काम त्या लोकांनी मात्र अतिशय उत्तमपणे हे केलेलं आहे. एक विद्यापीठ नष्ट झालं की किती मोठी आपत्ती येते बघा. इथं एक एक काळी बोली भाषा संस्कृत होती. आज सांगूनही विश्वास बसणार नाही की एवढे असंस्कृत लोक तिथं राहतात. सत्य अतिरेक्यांचा अड्डा म्हणून ह्या भा भाव आहे. तुम्ही बघितलं असेल तर हे तालिबानी अतिरेकी वगैरे जे कोण होते त्यांचा बराचसा भाग हा सगळ्या या नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये आहे. मध्यंतरी काही चलचित्रं बघायला मिळाली, मला माहीत नाही खरं खोटं, कारण आजकाल तो AIचा जमाना आहे त्याच्यात ते काहीही करतात. पण आपल्याकडं भाजीवाल्यांकडे जसं मिरच्यांचा ढीक घातलेला असतो आणि ते मिरच्या विकत असतात, तसं तिथं बंदुकीच्या गोळ्या विकताना दाखवलं भर मार्केटमध्ये. तर हे सगळं होण्याचं कारण काय, तर हे विद्यापीठ त्यांच्याकडचं हे हूण आक्रमणामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. पण हूण तेवढ्यावर थांबले नाही आहेत, हूण पुढं भारतात आत 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 घुसत आलेले आहेत. RC मुजुमदारांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे, ते म्हणजे मधल्या कालखंडाचा इतिहास आपल्याकडे उपलब्धच नाही, कारण इतिहास लिहायलाच कोण नव्हतं. पण हुणानं लिहिण्या वाचण्याची कला काही नव्हती,
असती तर विद्यापीठ जाळण्याचा प्रकार त्यांनी केलाच नसता. परंतु इतिहासाची पानं जिथून परत उघडतात त्यावेळेला आपल्याला कळतं की तोरमाण, मी परत एकदा राजाचं नाव सांगतोय, तोरमाण नावाचा राजा हा उज्जैनीवरून आता राज्य करतोय. उज्जैनी म्हणजे माहिती आपल्याला अवंती या महाजनपदाची राजधानी जी आज मध्य प्रदेशात आहे, तर उज्जैनीवरून हा तोरमाण नावाचा राजा राज्य करतोय जो हूण आहे. म्हणजे इथं आपल्या लक्षात येईल की भारताचा विध्वंस किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झालेला आहे. पूर्ण मध्य भारतापर्यंत, कारण हे जे ठिकाण येतं अवंती ते या इथे मध्य प्रदेशात येत, ह्याच तोरमाणाचा बहुधा मुलगा. काही इतिहासकार ठामपणे सांगतात, पण काही इतिहासकार म्हणतात की आपल्याकडे स्पष्ट पुरावे नाहीत, पण बहुधा तो त्याचा मुलगा असावा. त्याचं नाव आहे मिहिर गुल. आता लक्षात घ्या, तो क आणि ग याच्यात बरेच लोक उच्चारामध्ये गोंधळ घालतात. जिथं क म्हणायचा तिथं ग म्हणायचा, जिथं ग म्हणायचा तिथं क म्हणायचं. तर या पद्धतीमध्ये ह्या माणसाचं नाव काही ठिकाणी मिहिर कुल, सी डबल ओ एल कुल असं समजा, आणि काही ठिकाणी मिहिर गुल या पद्धतीने घेतलं जातं. तर जो काय असेल तो मिहिर गुल किंवा मिहिर कुल हा तोरमाणाचा मुलगा आहे. ह्याच्याबरोबर एक मोठं युद्ध हे त्यावेळेच्या भारतीय राजांनी केलेलं आहे, कारण सम्राट पदावरती आता स्कंदगुप्त नाही आहे. आणि मग ह्यानंतरचा जो काही इतिहासात पुरावा मिळतो त्याप्रमाणे बालादित्य ह्या नावाचा सम्राट, म्हणजे जसं आपण बृहद्रथ मौर्य बघितला होता तशा पद्धतीचा हा सम्राट आहे, नाव आहे बालादित्य. ह्याच्याच बरोबर एक स्थानिक राजा, कारण सम्राट म्हटलं की अनेक राजे त्याच्या हाताखाली असतात, तर त्या राजाने मात्र खूप जोर मारला होता, त्याचं नाव आहे यशोधर्म. तर तो यशोधर्म आणि बालादित्य आणि त्यांच्याबरोबर अनेक राजे एकत्र आले आणि या हुणांचा एकदाचा बंदोबस्त केला पाहिजे ह्या हिशोबात हुणांबरोबर परत एकदा मोठा संग्राम या ठिकाणी झालेला आहे. बाकी आपल्याला माहिती आहे हुणांची वॉर टेक्निक काय आहेत वगैरे वगैरे सगळं. त्या यशस्वी वॉर टेक्निक म्हणून तर ते भारतात एवढे आत घुसू शकले दुसऱ्यांदा आल्यावर, पहिल्यांदा नव्हते पण दुसऱ्यांदा आल्यावर ते एवढे आत घुसले. जेव्हा ह्या राजांनी एकत्रित रीतीने हुणांबरोबर युद्ध केलं आणि हुणांचा संपूर्ण पराभव केला, इथं भारताच्या इतिहासातला हा दैदिप्यमान भाग येतो. ते म्हणजे या हुणांना दुसऱ्यांदा आपण हरवून दाखवतो आणि तो पराभव केवढा मोठा असेल तर मिहिर गुलला आपण जिवंत पकडला. काय करायला पाहिजे होतं, ते कवटी काढून दारू प्या वगैरे असले प्रकार करणारा शत्रू आहे तो जर तुमच्या हातात जिवंत सापडला तर आपण त्याच्या एवढं क्रूर नाही व्हायचं. परंतु निदान त्याचा शिरच्छेद करणं, नंतर त्याला काय ते पुरायचं जाळायचं बघूया, पण निदान शिरच्छेद करणं हे तरी अपेक्षित होतं. पण अशा वेळेला बालादित्य या सम्राटाला अचानक शांती वगैरे गोष्टी आठवल्या आणि मग त्या संस्कृतमधली काही सुभाषित आहेत तुम्ही ऐकलं असेल, क्षमा बलम शक्तानाम शक्तानाम भूषणम क्षमा, क्षमा वशी कृते लोके क्षमया किन्न सिद्धते. म्हणजे थोडक्यात क्षमा हे अशक्त लोकांचं बळ आहे, परंतु जे बलवान आहेत त्यांच्यासाठी भूषण आहे. क्षमेमुळं लोक वशीकृत होतात, क्षमेमुळं काय साध्य होत नाही बरं, हे असं भोंगळ तत्वज्ञान हे काही ठिकाणी दिलेलं असतं. आणि त्यामुळं होतं काय की मिहिर गुलसारख्या भयानक शत्रूला आपण जिवंत सोडून देतो. लक्षात घ्या, इथे नंतरच्या इतिहासात आपण बऱ्यापैकी बदल घडवलेले आहेत, लगेच नाही, काही पिढ्यामधल्या हजार वर्षांच्या जायला लागल्या. पण तुम्ही हाच प्रसंग, अशा जवळचा प्रसंग आठवून बघा की छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट. तिथं महाराज अफजल खानाला क्षमा विमा करत बसलेले नाही आहेत की तू वार केलास तरी हरकत नाही मी तुला क्षमा करतो, तर तसं नाही आहे. ते पोटबीट फाडूनच त्याची वाट लावायची. तर तसं मिहिर गुल जेव्हा जिवंत हातात सापडला होता त्यावेळेला आपण त्याला निदान निदान कैदेत तरी ठेवू शकलो असतो, पण आपण त्याला मोकळा सोडला, सीमेपलीकडे जा आणि काय घालायचं तर गोंधळ घाल, आणि या पद्धतीत त्यांना आम्ही निष्कासित केलं. परंतु मिहिर गुलनी परत एकदा आक्रमण केलं, काश्मीर खोऱ्यामध्ये तर त्यांनी तुफान धुमाकूळ घातला आणि मग हे हुण लोक कंट्रोलच्या बाहेर होते.
ही जी दुसरं म्हणजे आता याला खरं तर तिसरं आक्रमण म्हटलं पाहिजे, पण ह्या प्रदेशामध्ये त्यांनी प्रचंड मोठी दहशत ही निर्माण केली होती. बौद्ध वाङ्मयामध्ये शेवटी लिहिलेलं आहे की ज्यावेळेला तो मिहिरगुल नरकात जाऊन पडला तेव्हा इथं शांती प्रस्थापित झाली. बौद्ध लोकांचा तर मिहिरगुल फार राग करायचा. त्याचं कारण म्हणजे हे वॉरियर होते, योद्धे होते, व्हॉट्स युअर मॅटर, त्यांना तेवढंच येत होतं, दुसरं काही त्यांच्याकडे नव्हतं. पण ते बौद्ध लोक जे आहेत ते अतिशय अहिंसक असतात. ते ह्या लोकांना तो ही अहिंसा ही आवडायची नाही. आणि समोरचं मानत नाही म्हणजे तुम्ही मारलं पाहिजे असं आहे का, पण ह्या पद्धतीमध्ये त्या मिहिरगुलनी बौद्ध लोकांची खूप वाट लावली होती. आणि त्यामुळं अहिंसा असल्यामुळं आपण तर काहीच करू शकत नाही त्याला. त्यामुळे त्याचा तो जेव्हा मेला म्हणजे तोपर्यंत त्यांनी किती धुमाकूळ घातला होता. आणि या रीतीने पश्चिमेकडचा जो भारताचा भाग आहे तो हुणांच्या ताब्यामध्येच राहिला. आपल्या युद्धाची वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घेतली, जसं आपण बघितलं होतं सातवाहनांनी म्हणजे शालिवाहन राजांनी शकांना हरवलेला आहे मोठ्या युद्धात, पण त्यांना देशाबाहेर काढलेलं नाही आहे. शक इथंच राहिले, मांडलिक बोलून राहिले. कुशाळांचं काय झालं मधल्या इतिहासामध्ये, कुशाळांचं नाव मिळायचं बंद झालं. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ते महायान बुद्धिझम त्यांनी फॉलो करायला सुरुवात केली आणि हळूहळू करत ते आपल्या समाजामध्ये विलीनच झालेले आहेत. आता हुणांचं जेव्हा आक्रमण आलं तेव्हा कुशाळांचं नाव कुठंच दिसत नाही आहे. आणि मग हे हुण हे भारतातच राहील, भारताबाहेर गेलेले नाहीत. मी त्यांना जास्ती शिव्या घालत नाही. ह्याचं कारण का, तर यांनी नंतर हिंदू धर्म स्वीकारला नंतरच्या काळात, पण त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. आता हिंदू धर्मात एक गंमत आहे बघा, आपल्याकडे देव भरपूर आहेत. ज्याला ज्या प्रॉपर्टीचा देव पाहिजे त्या प्रॉपर्टीचा मिळतो. या हुणांना आवडलेला देव आहे म्हणजे रुद्र. का तर तो विध्वंस आहे, विनाशाची देवता. त्यांनी ताबडतोब रुद्र ही आपली देवता कुलदेवता म्हणून स्वीकारली. आणि त्यांच्या नाण्यांवर पण ही गोष्ट दिसते की तांब्याची नाणी आहेत त्यांची, त्या नाण्यांवरती एका बाजूला रुद्र प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला तो जो कोण राजा असतो त्याची प्रतिमा किंवा त्या राजाचं नाव वगैरे अशा गोष्टी ह्या आपल्याला बघायला मिळतात. या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि आपल्याकडे वर्णव्यवस्था तर आहेच आहे, ह्याप्रमाणे ह्यांनी क्षत्रिय हा वर्ण स्वीकारलेला आहे. आणि हळूहळू करत ते हिंदू समाजामध्ये मिसळून गेलेले आहेत. त्यामुळं कदाचित जे आपण पहिल्या व्याख्यानाच्या वेळेला बघितलेलं होतं की आपल्या अनेक पूर्वजांपैकी काही पूर्वज ग्रीक असू शकतात, तसंच काही पूर्वज शक असू शकतात, काही पूर्वज कुशाण असू शकतात. आता आणखीन एकाची भर पडते त्याच्यात की काही पूर्वज हे हुण असू शकतात, मी आहेत असं म्हटलं नाही. पण हे प्रामुख्याने राजस्थान म्हणजे नकाशामध्ये जर बघितलं तर हा जो पश्चिमेकडचा सगळा भाग येतो या ठिकाणी आणि राजस्थान वगैरे भागामध्ये यांचं वास्तव्य हे प्रदीर्घ काळ हे तिथं राहिलेलं आहे. ह्याच हुण लोकांबरोबर व्यापार करायला आणखीन काही मंडळी पण आली होती. म्हणजे हुण म्हणजे फक्त विध्वंसच करत होते असं हे व्यापाऱ्यांना घेऊन पण फिरत होते बरोबर. तर हे रशियाच्या कुठच्या तरी बाजूंनी आलेले लोक आहेत. लक्षात घ्या, अजून रशिया नावाचा देश तयार झालेला नाही आहे. साधारणतः 8व्या शतकानंतर रशिया म्हणजे त्याला देशाला रूस असं म्हणायचे, तर तो रूस हा 8व्या शतकानंतर तयार व्हायला लागलेला आहे. तर आत्ताच्या गोष्टी चालल्या त्या अंदाजे इसवीसनाच्या 3र्या 4र्या शतकातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याप्रमाणे इथं रशियाच्या बाजूंनी म्हणजे मी फक्त भौगोलिक क्षेत्र सांगतोय, तर तिथून काही लोक हे व्यापारानिमित्त या हुण लोकांबरोबर आलेले आहेत आणि ते भारतात येऊन पण व्यापारच करत होते. त्या लोकांचं नाव आहे गुर्जर लोक. त्या रीतीने भारतामध्ये आता गुर्जर हे व्यापार करण्यासाठी पुढं होते. मजा म्हणजे त्यांनी पण वैदिक धर्म म्हणजे हिंदू धर्म स्वीकारला होता आणि तेही हळूहळू भारतामध्ये म्हणजे भारतीय समाजात मिळून मिसळून राहायला लागले होते. हुणांचं जे आक्रमण आहे हे निधर्मी आक्रमकांपैकी, इथं मी स्पष्ट शब्द वापरतोय निधर्मी आक्रमक, याचं कारण म्हणजे याच्या आधीचे जे सगळे आक्रमक आहेत, उदाहरणच घ्या तर ग्रीकांचं, तर ग्रीकांनी इथे येऊन त्यांचा धर्म पसरवलेला नाही. उलट आमचा जो बौद्ध धर्म आहे जो भले त्याच्यामध्ये थोडंफार इकडे तिकडे फेरफार झाले असतील, पण तो बौद्ध धर्म त्यांनी इथे स्वीकारला जास्तीत जास्त ग्रीकांनी. काही जणांनी हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म स्वीकारला आणि क्षत्रिय म्हणून ते राहिलेले आहेत. काही जे ग्रीक आहेत ते नंतर आश्रित म्हणून आलेले आहेत, पण त्यांनी पण त्यांच्या धर्मकल्पना आपल्यामध्ये घुसवलेल्या नाही.
नंतर आलेले जे आपण हुण लोक जे शक लोक बघितले त्यांनी तर वैदिक धर्म घेतला होता, क्षत्रिय म्हणून ते आमच्यामध्ये मिसळत राहिलेले. ह्यानंतर जे आता बघा जो मगाशी याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण जो भाग बघितला होता त्या भागामध्ये आपण बघितलं होतं की शकांचा दोन वेळेला मोठा पराभव करावा लागला. एकदा सातवाहनांनी केलेला पराभव आहे आणि दुसऱ्या वेळेला त्यांनी तो जो गुप्त सम्राट होता चंद्रगुप्त दोन विक्रमादित्य या नावाने परिचित आहे त्या विक्रमादित्याने एकदा परत पराभव केला. पण त्यानंतर जसं हुण वगैरे लोकांचं आक्रमण व्हायला लागलं हळूहळू शक ही आयडेंटिटी गायब व्हायला लागली आणि मग ते आमच्याच समाजातले भाग राहिले. ते मध्यंतरी एक चांगला लेख वाचला होता, मला त्या लेखकाचं नाव आठवत नाही पण एक सुंदर लेख होता. तो लेख होता आतले आणि बाहेरचे असा एक लेख वाचला होता. त्यांनी उदाहरण उत्तम दिलं होतं. ते म्हणाले मी रेल्वेच्या प्रवासासाठी उभा होतो तर म्हणाले की ती पॅसेंजर गाडी होती दरवाजा लावूनच घेतला होता. स्टेशनवर गाडी थांबली तर आतले लोक दरवाजाच उघडायला तयार नाहीत. पुढचा डब्बा रिकामा आहे, पुढं जा, मागची गाडी रिकामी आहे. ठरलेले डायलॉग ऐकवत होते. शेवटी म्हणाले की आम्ही जोर लावला आणि तो दरवाजा फोर्सफुली उघडला आणि आत घुसलो. आता आम्ही आतले झालो होतो. आता पुढच्या सेशनला गाडी थांबल्यावर हेच डायलॉग आम्ही बाहेरच्यांना ऐकवत होतो की मागची गाडी रिकामी आहे, पुढचा डबा रिकामा आहे, आत जागाच नाही आहे. आणि आम्ही जोर करून त्यांना आत येऊन देत नव्हतो. भारताची अवस्था अशीच होती की जेव्हा ग्रीक भारतावर चालून आले मग शक आले. आता कुशाण आल्यानंतर शकांनी त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं आहे म्हणजे कुशाणांची ताकद जास्त आहे. पण हुण आल्यानंतर आता ही सगळी मंडळी ही आपल्यातली म्हणून झालेली आहे कारण प्रदीर्घ काळ ते आपल्याबरोबर राहिलेले आहेत. आता हुणसुद्धा हळूहळू आपल्यातलेच व्हायला लागले आणि मग ते आपल्यामध्ये मिसळत गेलेले आहेत. क्षत्रिय या नावाखालती ते इथं मिसळलेले आहेत. आणि मग ज्या वेळेला गुर्जर लोक त्यांनी बघितलं की आता योग्य संधी आहे, पॉवरफुल हुण राजे असे कोणी राहिलेले नाहीत आणि त्यावेळेला गुर्जर लोकांनी स्वतः सत्ता हातात घेतली. त्यामुळं तराजू घेऊन आले आणि राज्य हातात घेतलं हे ब्रिटिशांना जे काही विशेषण लावलं जातं तर ते ब्रिटिशांच्याही आधी गुर्जर लोकांसाठी जास्ती संयुक्तिक आहे. आणि मग त्यांचं राजघराणं इथं राज्य करायला लागलं. त्या घराण्याचं नाव आहे प्रतिहार राजघराणं. पण वंशाने जे कोण होते गुर्जर, त्यामुळे इतिहासात त्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे गुर्जर प्रतिहार राजघराणं. तर राजघराण्याचं नाव आहे प्रतिहार, परंतु राजे जे आहेत त्यांना गुर्जर ह्या नावाने ओळखलं जातं. एक सुंदर पुस्तक आहे मराठीमध्ये, स्वामी विद्यानंद अशा लेखकाचं नाव आहे आणि युगारंभ हे पुस्तकाचं नाव आहे. तर ह्या पुस्तकात तुम्हाला अशा काही ज्या गोष्टी आहेत जे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी त्या पुस्तकातून चांगल्या रीतीने मिळतील. दुसरं पुस्तक मी नेहमीच सांगतो, सहा सोनेरी पानं म्हणून जे पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हेही पुस्तक वाचा. ही दोन्ही पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत. त्यानंतर सहा सोनेरी पाने इंग्लिशमध्ये पण उपलब्ध आहे, सिक्स ग्लोरियस एपोक इन इंडियन हिस्ट्री, त्यातून हे सगळे संदर्भ हे तुम्हाला मिळतील. आणि तिसरं पुस्तक नेहमी मी सांगतच आलेलं आहे ते म्हणजे आर सी मुजुमदारांचं एन्शियंट इंडिया, मिडीवल इंडिया आणि मॉडर्न इंडिया. सगळी हिस्ट्री जी आहे ती ह्या तीन भागातली जी आहे त्यांची त्यांचं कंपाईल केलेलं एकच पुस्तक पण मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तर फक्त आर सी मुजुमदार ज्याचे ऑथर आहेत असं पुस्तक घ्या. त्याच्यात तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या मी सांगत आलेलो आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळतील. आता गुर्जर प्रतिहारांचं राज्य हे साधारणतः आरवली पर्वत, आता आपल्या मॅपमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी हा राजस्थानचा भाग येतो, याच्या नैऋत्यकडून ईशान्येकडे असा हा आरवली पर्वत पसरलेला. त्याच्या शाखा ज्या आहेत ह्या ही मुख्य घाट, तर त्या अशा अशा शाखा पसरलेल्या आहेत. तर ह्या आरवली पर्वताच्या आजूबाजूला ह्या गुर्जर प्रतिहारांचं राज्य हे सुरुवातीला झालं. नंतर हेच गुर्जर लोक हळूहळू आणखीन दक्षिणेला सरकायला सुरुवात झाली. आता जो आजचा गुजरात आहे त्यावेळेला गुजरात असं नाव नव्हतं. त्यावेळेला इथे कच्छ किंवा भृगु कच्छ म्हणायचे हा प्रदेश आहे, हा सौराष्ट्र. त्यानंतर इथला जो प्रदेश आहे त्याला अनर्त आणि हा जो खालचा प्रदेश आहे ह्याला अनुपदेश अशी नावं होती. मी परत एकदा नावं सांगतोय, कच्छ, सौराष्ट्र, अनर्त,
आणि अनुपदेश ही नावं त्या प्रदेशाला होती. जेव्हा ह्या गुर्जर लोकांनी हा सगळा प्रदेश व्यापला नंतरच्या काळात, त्यावेळेला ह्याला ओळखलं गेलं गुर्जर राष्ट्र. त्याचाच पुढे अपभ्रंश झाला गुजरात. हे नाव नवीन आहे म्हणून तुम्हाला जुन्या इतिहासात तुम्हाला गुजरात असं नाव मिळणार नाही. त्याच्यामध्ये भ्रू, कच्छ, सौराष्ट्र किंवा अशा पद्धतीची नावं ही मिळतील. आणि मग हे गुर्जर लोक गुजरातमध्ये पण येऊन स्थिरावले. हे ठिकठिकाणी आहे, हरियाणामध्ये पण आहेत. आता तुम्हाला माहिती आहे संस्कृत शब्द जेव्हा असतात किंवा रफार जो असतो संस्कृतमध्ये, तो रफार प्राकृतात येताना जोडाक्षर होऊन येतं. तसं तुम्हाला दिसेल की हरियाणा वगैरे त्या प्रांतामध्ये आजही गुज्जर नावाचे लोक राहतात. तर तो गुर्जर शब्दाचाच अपभ्रंश आहे. याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती दुर्दैवाने राज्याभिषेकाच्या काही काळ आधीच त्यांचा मृत्यू झाला. नाव किती जणांना आठवतंय जरा आठवून बघा. तर ते प्रतापराव गुजर, इथं नावामध्ये आलं गुजर. तर अशा रीतीने किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या एका माणसाला भयानक शिक्षा केली होती, खूप लहान वयाचे होते महाराज तेव्हा, आणि तरीसुद्धा त्या माणसाचा हात आणि पाय तोडायची शिक्षा केली होती. नाव आठवत असेल तर रांझ्याचे पाटील असं त्यांचं वर्णन केलं जातं. तर ते रांझ्याचे पाटील, पाटील हे लक्षात घ्या आडनाव नसतं, हे पद आहे गावचं. तर त्यांचं आडनाव गुजर होतं. अधिक माहिती इतिहासाच्या पुस्तकात तुम्हाला मिळेल. तर अशी काही करत ही मंडळी सगळीकडे पसरली. काही जणांचं तर असं म्हणणं आहे की मुंबई, त्याच्यानंतर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा या ठिकाणी पाठारे नावाचे लोक असतं. तर तो बहुधा प्रतिहार ह्या शब्दाचा अपभ्रंश असला पाहिजे. आता काय अपभ्रंश होऊन त्याची नावं वेगळी होतात. आता जसं आपण बघितलं शहरात घराणं, ते लिहिलेलं असेलच बहुतेकांचं पुसलं शहरात, त्याचा आम्ही खराब केला. आता लक्षात घ्या संस्कृतातून प्राकृतात येताना क्षचा ख करतात. जसं क्षत्रिय याचं पंजाबी भाषेत रूप होतं खत्री, त्याला क्षचा ख केला. जसं आपण बघितलं होतं की प्रभू रामचंद्रांचा भाऊ लक्ष्मण, एवढा कॉम्प्लिकेटेड उच्चार करण्यापेक्षा लखन आला शब्द क्षचा ख करायचा आणि बोलायचं. तर तशा पद्धतीमध्ये ते शहरात त्याचा झाला खरा. शकपाल संस्कृत आहे, तुमच्या मराठीमध्ये होतं सकपाळ. आता तुम्ही शोधायला लागा, तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी सापडतील की जे नावं जी आहेत, एकदा हे जे कसं काय रूपांतर होतं हे कळलं तर तुम्हाला दिसेल पंजाबी लोकांमध्ये असतं सरनेम सक्सेना, संस्कृताप्रमाणे शकसेना. हे असे असंख्य भाग तुम्हाला हे सापडतील, शोधा म्हणजे सापडेल. पण गंमत ही आहे, आता इथून पुढचा जो भाग आहे तो असा आहे की हे जे भयानक भयानक आक्रमक आमच्यावर आलेले आहेत, त्यानंतर आमच्या राष्ट्राचं काय झालं. पुढचा भाग तुम्हाला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात खूप चांगला वाचायला मिळेल. ते सांगतात की राष्ट्र म्हणजे परकीय आक्रमकांनी तुमच्यावर आक्रमण केलं म्हणून राष्ट्र संपत नाही. सगळीच राष्ट्र संपत नाही, काही संपतात. जसं त्या हुणांच्या विनाशकारी आक्रमणामध्ये ते जे युक्रेन वगैरे तिकडची जी राज्य होती सगळी उद्ध्वस्त आहेत. तिथं आता जे युक्रेनियन लोक राहतात ते मूळचे युक्रेनियन नाहीत, म्हणजे 2000 वर्षांपूर्वी तिथं ते लोक राहत नव्हते. हुणांच्या आक्रमणामध्ये राष्ट्राच्या राष्ट्र नष्ट झालेली आहेत. असं असताना भारताने मात्र हुण लोकांना पचवलं. भारतीय लोक हुणांसारखे झाले नाही, पण हुणाला भारतीयांसारखं बनवून टाकलं. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. ग्रीक आक्रमक आले होते, भारत जिंकायची सिकंदरी महत्वाकांक्षा त्यांच्याकडे होती, पण त्या सिकंदरासही हळूहळू लक्षात आलं की भारत जिंकणं कोणालाही शक्य नाही. परिणाम झाला की हळूहळू ते भारतामध्ये विलीन झालेले. आपण बघितलेलंच आहे की ग्रीक, शक, हूण आणि कुशाण हे मेजर ॲक्च्युली आक्रमकांची संख्या खूप जास्त आहे. तर आपण महाराष्ट्राचा इतिहास बघताना अहिर नावाचे लोक बघितले होते. तर असे हे आता अहिर हे काही संपूर्ण देशव्यापी वगैरे आक्रमण करणारे नव्हते, छोटासा भाग आहे. पण तसे खश, दरद, पाथर ह्या नावाने कितीतरी आक्रमक हे भारताच्या विविध प्रांतामध्ये घुसलेले. काही जण हे भारतात घुसतात, राज्य करायचा प्रयत्न करतात, आणि काही जण आश्रित म्हणून पण येत होते की त्यावेळेला आपल्याला भारतात राहायला मिळेल ह्या अर्थाने.
आता सगळ्यात शेवटी प्रश्न आहे की अशी जी प्राचीन आक्रमणं झाली, ह्या आक्रमणानंतरही भारत हा भारत म्हणूनच उभा आहे. लक्षात घ्या, एका सिकंदराच्या आक्रमणानंतर ग्रीक लोक त्यांची संस्कृती विसरलेले आहेत, आणि पुढं मुसलमानांच्या आक्रमणामध्ये तर इजिप्शियन लोक त्यांची संपूर्ण संस्कृतीच विसरून गेलेले आहेत. म्हणजे इजिप्तचं जे काही नष्टचर्य आहे, त्यात सिकंदराच्या आक्रमणामध्ये इजिप्तचं पहिलं नष्टचर्य झालं, ते पिरॅमिड बांधायचं विसरूनच गेले त्याच्यानंतर. आणि पुढं काही काळ ते होते, पण नंतर इस्लामी आक्रमणासमोर इजिप्त टिकलाच नाही. आज इजिप्तमध्ये माणसं राहत आहेत, जे त्यावेळेचे इजिप्शियन आहेत त्यांचेच पूर्वज राहत आहेत, पण ते ती जी इजिप्तची संस्कृती आहे की फॅरो, त्याच्यानंतर त्यांचे जे काही पिरॅमिड बांधणं, मृत्यूनंतरचं जीवन, ह्याविषयीच्या त्यांच्या कल्पना, तर अशा गोष्टी काहीही ते करत नाही. म्हणजे इजिप्तसारखं प्राचीन राष्ट्र हे नष्ट झालं. बॅबिलोनिया, असिरिया किंवा असली जी राष्ट्रं आहेत जी बायबलमध्ये तुम्हाला वाचायला मिळतात, ह्याच्याबद्दलचे खूप मोठे रेफरन्सेस हे तुम्हाला बायबलमध्ये, बायबलचा जो जुना करार आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो ओल्ड टेस्टामेंट असं, तो खरं तर ज्यू लोकांचा ग्रंथ आहे, तौरात किंवा थोरा ह्या नावाचा तो ग्रंथ आहे. तर ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला ते सगळी वर्णनं वाचायला मिळतात, पण आज ते शोधायला लागतात. ग्रीकांच्या इतिहासात वारंवार रेफरन्स येतो मेसोपोटेमिया, हा नक्की कुठं गेला? आजचा इराक, कुवेत हा जो भाग येतो तो आहे मेसोपोटेमियाचा भाग, पण आज तुम्हाला मेसोपोटेमियाचा देश दिसत नाही. आज तुम्हाला बॅबिलोनिया हे प्रकार बघायला मिळत नाहीत, असिरिया, बॅबिलोनिया अशा नावाने देश अस्तित्वात नाही, पण त्यावेळेला असणारा भाग भारत हा मात्र असाच्या असा आहे. भारताबरोबर अतिशय प्राचीन काळापासून आपली संस्कृती टिकवून, आपली म्हणजे त्या राष्ट्राची संस्कृती टिकवून जर कोणतं राष्ट्र उभं असेल, तर प्राचीन ह्या शब्दामध्येच ते राष्ट्र आहे, ते म्हणजे चीन. अशी काही निवडक राष्ट्र त्यांची संस्कृती जे ज्ञात काळापासून आहे जशीच्या तशी टिकवून ठेवणारी आहे, अन्यथा बाकी सगळी राष्ट्र उद्ध्वस्त झालेली आहेत. भारतीय संस्कृतीचं महान वैशिष्ट्य हे आहे की आक्रमक आलेले आहेत. सावरकर नेहमी म्हणतात की जगाच्या इतिहासात नव्याने निर्माण जी राष्ट्र झाली ती सोडून द्या, पण जी कमीत कमी 2000 वर्ष किंवा त्यापूर्वीपासून अस्तित्वात आहेत त्यांच्यावर परकीयांनी आक्रमणच केलं नाही अशी गोष्ट आहे का? उत्तर आहे, सगळ्यांवर आक्रमण झालेली आहेत. अगदी इजिप्तचं उदाहरण आपण बघितलं, इटलीचं बघितलं, जे आपण इतिहासात इटली इटली रोमन साम्राज्य वगैरे बघतो, त्या रोमन साम्राज्यावरती ऑस्ट्रियाने आक्रमण केलं होतं आणि ऑस्ट्रियाने त्याला गुलामच बनवून टाकलं होतं. मग ते गॅरिबाल्डी, त्याच्यानंतर तो मॅझिनी अशा मंडळींनी काय काय गोष्टी केल्या आणि इटालीला स्वातंत्र्य मिळवून दिलं. तर स्वातंत्र्ययुद्ध ही ज्यांचं साधारणतः 2000 वर्षांचा इतिहास आहे अशा राष्ट्रांना अनेकदा खेळायला लागलेली आहेत, भारताला तर ती अनेकदा. त्यामुळे फक्त 15 ऑगस्ट हाच आपला स्वातंत्र्य दिन नाही, 15 ऑगस्टच्या आधीसुद्धा आपल्याला अनेकदा अनेकांपासून स्वातंत्र्य हे या ठिकाणी मिळालेलं आहे. तर भारतीय संस्कृतीची महानता, उदात्त दृष्टिकोन हाच आहे की हे जे परदेशी आक्रमक आले त्यांना आम्ही आमच्यामध्ये सात्मीकृत केलं, म्हणजे थोडक्यात काय तर ॲसिम्युलेट केलं, ते आपल्यासारखे बनवलं. त्यांनी केलेले विध्वंस त्याचे परिणाम भोगलेलेच आहेत. जसं हुणांनी तक्षशिला विद्यापीठ जाळलं, ह्यानंतर ते परत उभं राहिलेलं नाही आणि आता नजीकच्या इतिहासात तर ते संभवही वाटत नाही. त्यासाठी बरंच मोठं कार्य करावं लागेल. नालंदा मात्र उभं राहतंय, ही एक खूप चांगली गोष्ट आहे, पण तक्षशिला हे परत उभं करणं खरंच चॅलेंजिंग आहे. पण जर तिथं तसं विद्यापीठ परत उभं राहिलं, म्हणजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन सगळ्या विद्या तिथं शिकवल्या जातील, तर अशा पद्धतीचं जे पहिलं तक्षशिला विद्यापीठ होतं, तर तसं जर उभं राहिलं तर त्या प्रांताचा इतिहास, सॉरी त्या प्रांताचं वर्तमान हे प्रचंड बदलेल. आणि मग लोकांना विश्वासही ठेवता येणार नाही की इथं असे भयानक लोक राहत होते. हळूहळू हे हुण हे भारतामध्ये मिसळून गेलेले आहेत, गुर्जर प्रतिहारही भारतात मिसळून गेलेले आहेत. यानंतर प्रदीर्घ काळ हे परदेशी आक्रमक भारतावर चालून आलेले नाहीत. म्हणजे बराच मोठा कालखंड हा आपल्याकडं शांततेचा, म्हणजे परकीय आक्रमकांच्या दृष्टीने शांततेचा असा गेलेला आहे. आता या ठिकाणी
बऱ्याच जणांचं म्हणणं आहे इतिहासामध्ये की राजपूत हा शब्द इतिहासात वारंवार येतो, पण सिकंदर आला होता किंवा ग्रीक आले अनंतरचे, मग कुशाण हूण ह्या सगळ्या युद्धक्षेत्रात किंवा युद्धामध्ये राजपूत ही वर्णनच नाही आहे. तर काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की हे जे हूण त्याच्यानंतर गुर्जर ही जी मंडळी आहेत ह्यांना हिंदू करून घेतलं गेलं हेच पुढं राजपूत ह्या नावाने उदयाला आले असणं शक्य आहे. याचं कारण म्हणजे काही रेफरन्सेस मिळतात पुराणातले, ते असे आहेत की अबू पर्वतावर एक मोठा यज्ञ केला आणि यज्ञातून नवे क्षत्रिय निर्माण केले, तर त्या अर्थी बहुतेक करून हा यज्ञ म्हणजे शुद्धीकरण चळवळ असली पाहिजे. जसं आपण बघतो की परत गंमत बघा, इथं एक मोठा रेफरन्स आहे की आपल्याकडे बरेच जणांचं म्हणणं असतं की हिंदू धर्माची दारं ही जाणाऱ्यांसाठी उघडी असतात पण येणाऱ्यांसाठी बंद असतात. पण आपण ह्याच्या आधीचे रेफरन्सेस बघितलेले आहेत, बौद्ध धर्म असू देत किंवा वैदिक धर्म असू देत, दोन्ही धर्मामध्ये इनकमिंग अलाउड आहे इतिहासात दिसतंय चित्र. तुमच्या डोळ्यादेखत आपण बघितलेलं होतं की जसं तो ग्रीक सम्राट होता मिनँडर, त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. कुशाण सम्राट आहे त्याचं नाव कनिष्क, त्यांनी महायान बुद्धिझम त्यांनी स्वीकारलेलं आहे. तुम्ही बघितलं आता की शक लोक ज्यांनी वैदिक धर्म स्वीकारला आहे, नहापान वगैरे नावं बघा आणि रुद्रदामन हे नाव बघा. हूण लोक हिंदू झालेले आहेत, रुद्र ही देवता त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणजे अशा रीतीने जुन्या काळामध्ये सुद्धा अहिंदूंचं हिंदूकरण हे केलं गेल्याचे हे सगळे पुरावे आहेत. त्यामुळं आता जी माणसं मनापासून जाती पाळतात त्यांच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे खरोखर जाती ह्या वंशवाचक आहेत का. खूप जणांचं म्हणणं असतं जाती ह्या वंशाच्या बनलेल्या आहेत, तर आता इथे लक्षात येईल की कितीतरी परदेशी लोक आपल्याकडे येऊन मिसळलेले आहेत आणि त्यांच्या जाती आहेत. मला अजूनही प्रश्न पडतो की अशा परदेशी लोकांना नंतर गोत्र वगैरे प्रकार कसे काय मिळाले. पण असे खूप लोक आहेत, तुम्ही संपूर्ण त्याचं जे म्हणतो आपण ह्युमन अँथ्रोपॉलॉजी मानव वंशशास्त्र, त्या मानव वंशशास्त्राचा जर भाग अभ्यासला तर लक्षात येईल की आपल्याकडं अनेक जाती ह्या खूप त्याला म्हणजे हिटलरच्या भाषेत म्हणायचं झालं तर वांशिक सरमिसळ झालेल्या जाती. तर असा प्रकार आपल्याकडे प्रचंड प्रमाणात बघायला मिळतो. आता बायोलॉजीमध्ये सांगतात की जर वांशिक सरमिसळ असेल तर अशा वेळेला ती उच्च प्रतीची मुलं तयार होतात. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की आई आणि वडील हे दोघं विभिन्न प्रांतातले जर असतील, त्यांचा एकमेकांशी कुठच्याही प्रकारे संबंध नसेल आधीच्या जीवनामध्ये, म्हणजे त्यांचे जेनेटिक कोड हे सगळे वेगवेगळे असले पाहिजेत, तर अशा वेळेला जी मुलं तयार होतात ही उच्च दर्जाची मुलं असतात असं बायोलॉजीमध्ये हे सांगितलं जातं. बायोलॉजिकली कदाचित खरं असेल, पण आपल्या देशातल्या काही माणसांकडे बघितल्यावर मला पक्की खात्री हे खोट आहे. तर तसं तुम्ही चेक करून बघा प्रत्येक ठिकाणी की वांशिक सरमिसळ झाल्यानंतरची जी अपत्ये आहेत ही कुठच्या दृष्टीने, म्हणजे कदाचित डार्विनच्या नियमानुसार सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट वगैरे ह्यासाठी ती योग्य असू शकतात, पण भारतामध्ये अशी ही वांशिक सरमिसळ ही मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तसं वंशाच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर भारतामध्ये प्रामुख्याने जे लोक आहेत हे कॉकेशॉइड म्हणजे युरोपियन वंशाशी साधर्म्य दाखवणारे लोक हे भारतात आहेत. दुसरे आहेत म्हणजे मंगोलॉइड, हे मंगोलॉइड म्हणजे साधारणतः मंगोलियन चिनी जपानी वंशाशी साधर्म्य दाखवणारे. लक्षात घ्या, लगेच चिनी जपानी म्हणजे लगेच त्या लोकांसारखेच दिसणारे असं नाही, पण साधारणतः जो भारताचा हिमालयाचा प्रदेश येतो आणि पूर्वेकडचा प्रदेश येतो त्याच्यावरचे लोक वांशिकदृष्ट्या मंगोलॉइडशी जवळीक आहेत. उरलेला जो उत्तरेकडचा जो भारताचा भाग येतो ह्यातले लोक हे प्रामुख्याने कॉकेशॉइड कॅटेगरीतले येतात. आणि दक्षिण भारतातले जे लोक आहेत त्यांना मेडिटरेनियन पीपल, पण ती पण युरोपियन रेस बरेच कन्सिडर केली जाते. तर अशा पद्धतीमध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ही वांशिक सरमिसळ ही बघायला मिळते. याची कारणं म्हणजे परदेशी आक्रमक आमच्याकडं आले आणि त्यांना आम्ही आमच्यामध्ये सामावून घेतलं. या ठिकाणी मी उत्तर भारताचा इतिहास हा थांबवतोय. आता ह्याच्यानंतर आपल्याला उत्तर भारताच्या इतिहासातला दुसरा टप्पा चालू करायचा आहे, ते म्हणजे इथं असणारे धर्म, त्या धर्मांची तत्वज्ञानं, त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन यंत्रणा, व्यापार काय होता या कालखंडातला, ह्याच्यावर आपली काही लेक्चर्स याच्यानंतर असणार आहेत.
आपण आत्तापर्यंत इतिहासाचा जो टप्पा बघितलेला आहे त्या टप्प्यामध्ये आपण जो अभ्यास केला त्यामध्ये आपण परदेशी आक्रमक आणि त्यांचा झालेला निपात ह्याच्यावरच जास्त इतिहासाचा भाग हा आपला फोकस होता.